सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा मिळावा यासाठी प्रार्थना करतात. आणि व्यवसायाला म्हणजे तर या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये जे जे अन्न आपल्याला खायला मिळते शेतामधून ज्वारी असो हरभरा ज्वारी गव्हाच्या ओंब्या अजून पेरू आंबट जे पदार्थ आहेत बोरं तर अशा पद्धतीने व्यवसायाला यामध्ये सर्व मिक्स करून देवाला चढवलं जातं. ठीक, धन्यवाद. म्हणजे हा मकर संक्रांतीचा सण बायकांना खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण हा सण बायकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बायका हे सगळ्या देवाजवळ जाऊन सर्व सुखी परिवारासाठी आराधना करतात. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. धन्यवाद. या सणामुळे आमच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं म्हणून हा आवर्जून सगळ्यांनी सण साजरा करतोत आम्ही. आणि त्याच्यानंतर जे हळदी कुंकू असतं त्या निमित्ताने सर्व बाया एकत्र येतात व गेट टुगेदर एक प्रकारे सर्वांना फ्रेंडशिप हे ते सांभाळली जाते. त्याच्यामुळे हा सण म्हणजे आम्ही महत्त्व देतो. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी देतो आणि त्यानंतर गेट टुगेदर एकत्र बाया जे येतात त्यांच्यासाठी पण आमच्यासाठी पण छान येते.